आत्ता मी आलो इथे नागरहोले नॅशनल पार्क इथे. जवळपास 800 एकरमध्ये हे एक घनदाट जंगल आहे आणि इथे जवळपास सगळ्याच प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. वाघ असेल, चित्ता असेल, जंगली कुत्रे असतील, हरणं तर पुष्कळ आहेत इथे. असे सर्व प्रकारचे प्राणी इथे आहे. आणि आत्ता मी जंगल सफारी बुक केली आहे आणि जंगल सफारी ही ओपन जीप आहे, त्यातनं आम्हाला पूर्ण फिरून आणणार आहे. तर मी मॅक्सिमम काय काय कॅप्चर करता येईल ते मी बघतो आहे. आता मी निघतो आहे जंगल सफारीसाठी. हत्तींचा कळप समोरून क्रॉस होता ना, अजून एक शांतपणे आमच्याकडेच येतोय. सर इकडे मी भरती दे होगा ना. आमच्याकडेच बघतोय. चला 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 चला. एक क्षणासाठी घाबरवलं होतं यांनी आम्हाला. He's coming, huh? No, no, he's coming. Wait, wait, sir, kill him. डर के आगे जीत है असं कुणीतरी म्हटल्याचं मी ऐकलं होतं, पण तो डर इतका डरावना असेल असं वाटलं नव्हतं. असो आज कुछ तुफानी करते है असं ठरवूनच आलो होतो, त्यामुळे हा आत्ताचा विलक्षण भीतीदायक अनुभव घेऊन अजून डीप जंगलात जात आहे. आणि तुमच्यासाठी काही बी रोल सिनेमॅटिक क्लिप्स कॅप्चर करता येतात का बघतो.
आत्ताच जंगल सफारी करून मी परत आलो आहे. जवळपास 3 तास मी जंगलामध्ये होतो, घनदाट जंगलामध्ये होतो, जिथे सूर्यकिरण देखील जमिनीपर्यंत पोहोचणं अवघड आहे. अशा ठिकाणी आम्ही होतो आणि खूप प्रकारचे प्राणी बघायला मिळाले. हत्तींचं तर एक विलक्षण अनुभव होता, मी तो रेकॉर्ड केला, मी तुम्हाला तो दाखवतो. हत्तींनी आमच्यावर अटॅक केला होता, एक खूपच भयावह परिस्थिती होती काही काळासाठी. वाघाला बघितलं आम्ही तिथे, हरणं तर पुष्कळ बघितली, एकंदरीत खूपच सुंदर असा अनुभव मी घेतलेला आहे. जवळपास 3 तास आम्ही जंगलामध्ये होतो, खूपच छान अनुभव. मी जे काही रेकॉर्ड केलं मी तुम्हाला ते शेअर करणार आहे.